लास्ट वीडियो मध्ये आपण जे मोड्स ऑफ ट्रान्समिशन ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस हा पार्ट लर्न करतोय. याच्यामध्ये आपण ट्रान्समिशन थ्रू द इन्फेक्टेड फूड अँड वॉटर हा पार्ट लर्न केला, थ्रू द एअर हा पार्ट लर्न केला, अँड थ्रू द वॉर्म्स अँड कट्स हा पार्ट देखील आपण बघितला, आणि त्याचबरोबर थ्रू द डायरेक्ट कॉन्टॅक्ट हा देखील पार्ट लर्न केला. याच्यामधला एक लास्ट वन पार्ट राहिलेला आहे आपला, आणि तो म्हणजे थ्रू द इन्सेक्ट्स अँड अॅनिमल. मग हे जे मोड्स ऑफ ट्रान्समिशन ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस आहेत, तर बरेचसे असे कम्युनिकेबल डिसीजेस असतात की जे इन्सेक्ट्सच्या स्टिंग्समुळे स्प्रेड होतात किंवा अॅनिमल्सच्या बाईट्समुळे देखील स्प्रेड होतात. मग हे कशा प्रकारे होतात, तर जी पण इन्फेक्टेड पर्सन असेल किंवा एखाद्या व्यक्तीला तो डिसीज झालेला असेल आणि एखादे जे इन्सेक्ट्स आहेत, तर ते इन्सेक्ट्सने त्यांना स्टिंग केलेलं असेल, त्यांचं ब्लड सक केलेलं असेल, आणि तेच ब्लड तेच इन्सेक्ट्स दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या अंगावर जाऊन बसले असतील किंवा फूडवर किंवा जे पण काही वस्तू आहेत तर त्याच्यावर जाऊन किंवा त्या व्यक्तीच्या स्किनवर जाऊन बसलं असेल आणि नंतर तिथे परत त्याने सक केलं असेल किंवा बाईट केलं असेल, तर त्याच्या माध्यमातून मग एका व्यक्तीमध्ये असलेले हे जे इन्फेक्टेड पर्सनमध्ये असलेले जे पण काही बॅक्टेरियाज आहेत त्या डिसीजचे, तर ते दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवल्या जातात, स्प्रेड केल्या जातात आणि मग त्या व्यक्तीला देखील तो डिसीज होऊ शकतो. मग अशा प्रकारे इन्सेक्ट्सच्या माध्यमातून हे ट्रान्समिशन होऊ शकते कम्युनिकेबल डिसीजेसचं. मग नेमके इन्सेक्ट्स कुठले कुठले असतात हे ट्रान्समिशन करणारे किंवा स्प्रेड करणारे, तर ते बघा. इन्सेक्ट्स लाईक मॉस्किटोज म्हणजे जे मच्छर असतात ते, त्याचबरोबर बेडबग्स, ढेकूण, त्याच्यानंतर लाईस, हुवा, स्टेसचे जी फ्लाईज आहेत ती, त्याच्यानंतर फ्लीज ज्या असतात आपल्या माशा, तर त्या यांच्या थ्रू बरेचसे डिसीजेस स्प्रेड होतात. मग हे डिसीजेस कुठले कुठले आहेत, तर लाईक मलेरिया, डेंग्यू, येलो फीवर, प्लेग, स्लीपिंग सिकनेस, असे बऱ्याच प्रकारचे जे डिसीजेस आहेत तर ते इन्सेक्ट्सच्या माध्यमातून स्प्रेड होतात. मग हे अशाच प्रकारचं, द इन्सेक्ट सर्व्स द ब्लड पर्सन इन्फेक्टेड विथ द डिसीजेस अँड बिकम कॅरियर्स टू द जर्म्स. ते इन्फेक्टेड पर्सनचं ब्लड सर्व करतात आणि मग ते त्या जर्म्सचे काय बनतात, कॅरियर्स बनतात. ते जर्म्स एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ते कॅरियर्स म्हणून कार्य करतात आणि दुसऱ्या व्यक्तीकडे ते पोहोचवतात. मग अशा माध्यमातून हे जे डिफरंट डिसीजेस आहेत तर ते स्प्रेड होतात, की जे इन्सेक्ट्सचं स्टिंग किंवा अॅनिमल्स बाईटच्या माध्यमातून स्प्रेड होतात ते. मग याच्यामध्ये बऱ्याचदा आपल्याला सांगता येईल की हे जे जर्म्स आहेत, वेन दे आर हेल्दी पर्सन द जर्म्स आर इंजेक्टेड इन टू द ब्लड. हे जे जर्म्स आहेत तर हे हेल्दी पर्सनला म्हणजे इन्फेक्टेड पर्सन मधून ब्लड सक केल्याच्या नंतर ते जर्म्स त्या ते जे इन्सेक्ट्स आहेत तर त्यांच्यामध्ये आलेले असतात आणि मग ते कॅरियर्स बनतात आणि हेल्दी पर्सनला जाऊन त्यांनी जर स्टिंग केलं तर त्यांच्यामध्ये ते जर्म्स ते सोडतात आणि म्हणून मग ती हेल्दी पर्सन देखील हे जे डिसीजेस आहेत तर या डिसीजेसची कॅरियर बनते किंवा हे डिसीजेस त्या व्यक्तीला होऊ शकतात. मग बऱ्याचदा बघा, आता हे जे पण काही डेंग्यू, मलेरिया हे जे सांगितलेले आहेत आपण, तर यांचे कॅरियर्स असणारे जे पण काही इन्सेक्ट्स आहेत तर ते काही स्पेसिफिक इन्सेक्ट्स असतात. जसं की फॉर एक्झाम्पल, आता डेंग्यू फेअर इज स्प्रेड बाय एड्स इजिप्ती. एडिस इजिप्ती ही जी मॉस्किटोची जात आहे, तर त्याच्या सहाय्याने डेंग्यूची जी फीवर आहे किंवा डेंग्यू फीवर जो आहे तो स्प्रेड होतो. त्याच्यानंतर मलेरिया हा जो आहे, तर मलेरिया फिमेल अॅनाफिलस ही जी आहे, तर त्याच्या सहाय्याने, या इन्सेक्ट्सच्या सहाय्याने, मॉस्किटोच्या सहाय्याने स्प्रेड होतो. त्याच्यानंतर फ्लीज स्प्रेड, प्लेग, फ्लीज जे आहे, फ्लेज जे आहे, तर त्या प्लेग स्प्रेड करतात. अँड स्लीपिंग सिकनेस इज स्प्रेड थ्रू द स्टेस ते फ्लाय. मग जी स्टेस ते नावाची जी माशी आहे, तर तिच्या सहाय्याने स्लीपिंग सिकनेस हा जो रोग आहे हा पसरतो. त्याचबरोबर फिमेल अॅनाफिलिस जे आहे, तर हिच्यामुळे मलेरिया स्प्रेड होतो. अँड फ्लीज जे आहे, तर त्यांच्या सहाय्याने प्लेग पसरतो. म्हणजेच मॉस्किटो एड्स इजिप्ती हा जो मॉस्किटो आहे, तर याच्या सहाय्याने डेंग्यू, फिमेल अॅनाफिलिसच्या सहाय्याने मलेरिया. फिमेल अॅनाफिलिस हे देखील एक मॉस्किटोची जात आहे. त्याच्यानंतर प्लेग हा जो आहे, तर तो फ्लीजच्या सहाय्याने, माशांच्या सहाय्याने पसरतो. आणि त्याच्यानंतर स्टेस्ते ही जी फ्लाय आहे किंवा ही जी माशी आहे, तर हिच्या सहाय्याने
स्लीपिंग सिकनेस हा रोग स्प्रेड होतो किंवा हा डिसीज स्प्रेड होतो. अशा प्रकारे मग डिफरंट हे जे इन्सेक्ट्स आहेत तर यांच्या सहाय्याने हे जे डिफरंट डिसीजेस आहेत ते स्प्रेड होतात आणि म्हणून मग हे मोड्स ऑफ ट्रान्समिशन ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस थ्रू द इन्सेक्ट्स अँड ॲनिमल्स असं म्हटलं जाते की ॲनिमल्स आणि इन्सेक्ट्सच्या माध्यमातून देखील कम्युनिकेबल डिसीजेसचं स्प्रेडिंग होऊ शकते किंवा त्याचं देखील ट्रान्समिशन होऊ शकते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे. अशा प्रकारे मग आज आपण हे जे पाचही पार्ट आहेत आतापर्यंत लर्न केलेले ते लर्न केले. याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. थँक्यू.